कुठं चुकलं माझं, कुठल्या संकटाला घाबरली नाही मी, मग असं काय नव्हतं माझ्याकडं म्हणून माझी ही अवस्था झाली. अरे देवा, आत्ता समजलं माझ्याकडे शिक्षण नव्हतं. पा, मी नाही शिकली पण तुला शिकायचं आहे, मोठं होयचं आहे. आम्हाला तुमची जिद्द समजली, ती जगापुढे मांडायची आहे आम्हाला, म्हणून आम्ही तुमची भेट घ्यायला. लग्नाला आलाय त्या कारणाने चालू. बरं झालं तुम्ही आला, नाहीतर 10-15 दिवसांनी मीच तुमच्याकडे येणार होतो. कमी वयात ही पोर झाली, ती झाल्यापासून एक दिवस सुखात नाही गेला. किती दायला सांगावा धाडला पण तिचा काही निरोप नाही. अग ना, मी मला तर सांगायचं, मी बघितलं असतं की तुला काम. अशी अचानक आली ना मी नवऱ्याच्या खेळाच्या वयात संसार करायला लागलाय. आई कळत नव्हतं त्यावर लगीन झालं, पण मी तशी बसून राहणारी नाही. काही काम मिळेल का तुमच्याकडं? अग ना, मी कुठं जाणार आहे? जिथन परवा सुरू झाला तिथंच जाणार. मग तुम्हाला आई वडिलांनी घालायचं? आजवर तू एवढी कामं केली, मी तुला काय बोललो नाही, पण भांड्यासाठी गेले मला अजिबात पटलेलं नाही. बघ आव, काम हे काम असत, पोटासाठी चोरी तर नाही केली? असलं काम करशील तर तुझं माझं जमायचं नाही. बघ,